पुरस्कृत श्रीदत्त क्रिकेट क्लब करंडी मेडा आयोजित श्रीदत्त चषक 2024 पर्व क्रमांक पहिला आहे। मित्रांनो, पहिल्या पर्वामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आपण पाहतोय करंडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि करंडी संघाच्या वतीनं। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि विकेटचं पूजन केलं गेलं आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली। पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं निझरे विरुद्ध मार्ली यांच्या दरम्यान लढत पाहायला मिळाली। निझरे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला, त्यानंतर ओखोडी विरुद्ध चोरांबे यांची मॅच झाली आणि त्यानंतर मात्र ओखोडी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण मैदानामध्ये मॅच पाहणार आहोत। ओखोडी विरुद्ध निझरे दोन्ही संघ जर पाहिले तर जावली असोसिएशनमधले एक टॉप संघ, दादा संघ मानले जातात आणि दोन्ही संघ दरम्यान लढत अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळेल। रंगतदार लढत पाहण्यासाठी जाऊयात क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानावरती। धन्यवाद। हॅलो, यानंतर नेक्स्ट मॅच घरात घर विरुद्ध श्रीदत्त चॅलेंजर्स करंडी, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे। मॅच ही चार षटकांची असणार आहे, एक रफ आणि टप मॅच आपल्याला पाहायला मिळेल। रंगतदार मॅच, क्रिकेटचा रंगरंग आपल्याला पाहायला मिळतोय। आज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे क्रिकेट असोसिएशन जावली अंतर्गत माननीय श्री अंकुश कदम बाबा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्ष पुरस्कृत श्रीदत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेडा आयोजित श्रीदत्त चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं पाहतोय आणि या पहिल्या पर्वामध्ये अतिशय चांगली या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। मॅच चार षटकांची असणार आहे, चार ओव्हरची मॅच असेल। दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी लढत आहे। निझरे संघाचा 12वा खेळाडू आणि ओखोडी संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा। मॅच अगदी रफ अँड टप पाहायला मिळेल। किरण शेलाडकर एका दिशेला तर समोरच्या दिशेला आपण पाहतोय गोलंदाज संकेत शेलार। यॉर्कर चेंडू, भन्नाट यॉर्कर, समोरच्या दिशेला चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। एका धावेने धावफलक खोललं जातंय, आपला अकाउंट ओपन केलं जातंय। किरण शेलटकर आपण पाहतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये एक मोठा फटका खेळला होता आणि त्यानंतर मात्र बाद झाले होते। इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय, घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव मात्र अंकित केली जाते। इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी संकेत पुन्हा एकदा सज्ज झालाय। समोर फलंदाज या ठिकाणी पहा, टी फॉर टॅक जशाच तसं उत्तर देखील दिलं जाते। गोलंदाज इथे मात्र आक्रमण चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय संकेतेला। अभय आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, चेंडू हवेमध्ये, कॅच ची संधी, कॅच मात्र ड्रॉप, धरतीला दान होताना पाहायला मिळतोय। पहा विकेटची हमी येते गोलंदाजाला मिळणार होती, काही क्षण गोलंदाज खुश होता परंतु कॅच मात्र धरतीला दान झाल्यावरती मी म्हणेन नाखुश असणार आहे गोलंदाज। संधी निर्माण करतोय गोलंदाज किरण, मात्र या ठिकाणी आपण सॉरी संकेत मात्र संधी निर्माण करतोय परंतु सात मात्र क्षेत्ररक्षक तितकीच देताना पाहायला मिळत नाहीयेत। फुलटॉस चेंडू आहे, फटका चांगला आहे, अगदी क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळते। बघा दोन्ही संघांमध्ये एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार, याच्यामध्ये काही शंका नाही आहे। दोन्ही संघ जर पाहिले तर क्रिकेट असोसिएशनमधले दादा संघ
आणि या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. सेकंड फेरीमधील पहिली मॅच दोन्ही संघ एक एक पाऊल पुढे आल्यानंतर दुसरा पाऊल कोण पुढे टाकणार. फटका आहे, चटका दिलाय गोलंदाजाला. क्षेत्ररक्षक अगदी अप्रतिम पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाहीये. तिथे मात्र आपण पाहतोय दोन धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्ण होत असताना धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच होतं संकेत यांचं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला गेला त्या या ठिकाणी आपण पाच धावा एक षटक संपले. पाच धावा झाल्यात. अजूनही तीन षटकांचा खेळ अर्थातच 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि 18 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण अमोल या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अमोल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. फटका चांगला आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. अगदी ताकद कमी पडली आहे. फलंदाज या ठिकाणी बॅक टू पवेलियन. अभय मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. बस सुंदर असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओकवडी संघाकडून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुजित शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक षटक संपलं. एक षटक संपल्यानंतर आपण जर पाहिलं तर धावा खर्च केल्या होत्या पाच संकेत यांनी. पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती एक, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक, त्यानंतर डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती दोन धावा. अशा पाच धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र संकेत चं षटक संपलं आणि अमोल मात्र गोलंदाजीवरती आले. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपण पाहिलं तर नवीन बॅटर आपण पाहतोय सुजित ज्याने मागच्या मॅचमध्ये अक्षरशः चांगली खेळी केली होती. आपल्या संघाला अडचणीमधून सावरलं होतं. इथे मात्र काय करणार सुजित शेडगे. त्यांच्या समोर गोलंदाज आपण जर पाहिला तर गोलंदाज अमोल याला पाहतोय. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला अटॅक केला. इथे मात्र पहा अगदी शेवटच्या क्षणी अगदी मी म्हणेन फुटबॉलचा खेळ खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न केला, सक्सेस देखील झाला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी तीन धावा मात्र वाचू शकले. समोरच्या दिशेला अगदी फटका चांगला होता. आज दोन्ही संघ आमने सामने भिडत असताना चार षटकांची मॅच आणि धावांचा अगदी नक्कीच या ठिकाणी डोंगर उभा करेल का निजरे संघ. इथे मात्र पहा यॉर्करलेनचा चेंडू कवर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. तिथे मात्र एक धाव धावपलकावरती काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झाल्यात. कोणतीही रूम नाहीये गोलंदाज देत फलंदाजाला. सुचित मात्र या ठिकाणी पहा स्लोअर चेंडू आणि थोडासा बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडू टाकून झालेत अमोल यांचे. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच काय सांगतायत प्रतीक्षता आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मी म्हणेन फलंदाज. परंतु मात्र पंच सांगतात की हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू जे सांगता आपण पाहतोय. कहते हे ना बेगी हुई सिगरेट से चलेगी नहीं. कहते हे ना बेगी हुई सिगरेट चलेगी नहीं भाई. सिंगल डबल से काम चलेगी नहीं भाई. यहाँ पे षटकार चौकार लगाना पड़ेगा. फलंदाज सुजीत
याला आता एक रन या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना धावपलकावरती धावा झाल्यात त्या मात्र नऊ धावा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र हळूहळू जाताना पाहायला मिळते नऊ धावा. इथून पुढे अजूनही मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर सुजित याला थांबून चालणार नाहीये. लॉन्च टॅगिनला आपण पाहतोय कित्येक काळ ज्याने क्रिकेटसाठी शिजवलं आपली मेहनत घेतली आहे तो किरण लॉन्च टॅगला आहे. स्ट्राईक वरती दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले ना तर त्यांच्याकडे मोठी धावसंख्या उभी करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ताकद आहे. परंतु इथे मात्र समोर टीम जर पाहिलं तर ओखोडी टीम त्यांच्याकडे देखील गोलंदाज तितक्याच ताकदीचे आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाजांनी चांगला खेळ केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. फुलटा चेंडू आहे, फुलटा चेंडूला भिरकावलंय तिथे क्षेत्ररक्षण पहा अगदी मोकीच्या क्षणी डाईव मारला परंतु चेंडू मात्र या ठिकाणी बीट करून चाललाय. चार धावेंसाठी येतोय या ठिकाणी चौकार श्रीदत्त चषक 2024 मध्ये सुरुवात झाली आहे. चौकाराने गेअर चेंज केलाय. पहिल्या गेअरमधून दुसऱ्या गेअरमध्ये गाडी आपण पाहतोय चालवताना सुजित शेडगे. परंतु अजूनही जसे चेंडू येतील तसा तसा गेअर तुम्हाला चेंज करावा लागेल. तिसऱ्या चौथ्या गेअरपर्यंत गाडी चालवावी लागेल. इथे मात्र समोरच्या दिशेला आपण पाहतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये रिक्षा थोडस बाहेर घ्या विनंती असेल. मॅच चालू आहे. जे कोणी मैदानाच्या आतमध्ये गाड्या पार्क करतात त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर गाड्या पार्क करा. हाफ ट्रॅकरला उडवलाय तिथे गॅप सिलेक्शन शोधलाय. गॅप आहे मोठा नाही धावांचा तोटा. किरण शिराटकर याच्या बॅटीमधून चौकार पाहायला मिळतोय चार धावेंसाठी. या चार धावे बरोबर धावपलक धावपलकावरती आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती. थोडस हाफ ट्रॅकर चेंडू आणि हाफ ट्रॅकर चेंडूला उडवून दिलंय चार धावेंसाठी. पुन्हा एकदा थोडासा स्लोअर गतीचा चेंडू आहे. तिथे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले तोपर्यंत दोन्ही फलंदाज जाणी पाहिलं आणि एक धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहे. ती ताकद तुमच्या हातामध्ये मनगटामध्ये असली पाहिजे. ती ताकद आहे, कॅपॅसिटी आहे फलंदाजाच्या हातामध्ये. परंतु इथे गोलंदाज देखील चतुर चाणक्य आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. आता मात्र फटका चांगला आहे, पॉवरफुल या ठिकाणी सर सांगतायत चौकार येतोय. सुजितच्या बॅटीमधून या ठिकाणी एक दर्जेदार स्ट्रोक फटका पाहायला मिळतोय. श्रीदत्त चषक 2024 मध्ये चौकार 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 चार धावींसाठी. फरार चेंडू चाललाय. अटॅक केलंय या ठिकाणी आपण पाहिलं तर या षटकामध्ये दोन नव्हे तर तीन चौकार पाहायला मिळाले. पहिला चौकार किरण शेलाटकर याच्या बॅटीमधून, त्यानंतर मात्र सुजित याने सूत्र हातामध्ये घेतलेत आणि सूत्र हलवण्याचं काम या ठिकाणी करत असताना गोलंदाजांवरती अटॅक करताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉच पंचांचा इशारा नो चेंडू. इथे मात्र दस्तक पे मस्तक चेंडू चाललाय सीमा रेषे पार. टन टनाटन टन टनाटन येतोय या ठिकाणी चौकार. पाच धावा धावपलकावरती ऍड केले जातील. पहा मोक्याच्या क्षणी थोडासा चेंडू मी म्हणेन हातातून निसटला असावा आणि इथे मात्र तो फायदा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. एखादा खराब चेंडू फलंदाज नक्कीच त्या चेंडूचा फायदा घेताना आपल्याला सुचित पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये खराब चेंडूचा समाचार घ्या, चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान द्या.
इथे मात्र पहा चांगला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी नाहीये, तोपर्यंत चांगला थ्रो आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये कंप्लीट दोन धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय तीन षटकांचा, या ठिकाणी खेळ संपलाय, तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर एक गडी बाद तीस धावा, धावा झाल्या त्या तीस, तीन षटक कंप्लीट, दहाच्या सरासरीने खेळत असताना आपण निजरे संघाला पाहतोय. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळाल्या 21 धावा तब्बल या षटकामध्ये कुठल्या गेल्या, म्हणजे पहिल्या दोन षटकामध्ये एक शांत क्रिकेट पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र थोडासा रंग भरण्याचं काम या ठिकाणी सुजित यांनी केलं आणि वैयक्तिक 17 या अंकांवरती खेळत असताना मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ठरला होता. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर सौरभ या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर नेक्स्ट मॅच या ठिकाणी पहा, क्लास फुटवर्कचा वापर केलाय, चेंडू अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधून पाठवलाय, क्षेत्ररक्षण चांगला आहे, इथे मात्र काय घडतंय, चुकीला माफी नाहीये, तुतुमय झालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये, ताळमेळ चुकलं गेलं आणि इथे मात्र बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुजित याला माघारी परतवण्यामध्ये यश येते पाहायला मिळते. रन किती आहेत पण एक मिनिट, एक मिनिट, एक रन असती तर इकडेच असता ना तो, इथे मात्र पहा कार्पेटच्या साह्याने चेंडूला गॅप सिलेक्शन शोधले अगदी समालोचन कक्षाकडे चेंडूला पाठवून दिले चार धावेंसाठी. पहा किरण शिलटकर हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते, चांगली कामगिरी करतोय, फटका अगदी चांगला पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळाला चार धावेंसाठी. या चार धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 या आकड्यावरती अंकांवरती. पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हरी, पुढे येऊन फटका मारलाय अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून चौका, षटकारांसाठी चेंडू चाललाय, सहा धावेंसाठी अक्का गोला उछाल कर बोला, इथे मिळतील सहा धावांचा टोला. किरण शिलाटकर सेट ऑन फायर, गोलंदाजाला करतोय सौरभ याला घायल. एक षटकार एक चौकार आपण पाहतोय या षटकामध्ये पाहायला मिळाला, सौरभ याच्यावरती अटॅक केला जातोय. किरण शिलाटकर खूप मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये, आज ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये एक ताबडतोब फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, एक धाव त्या ठिकाणी होती परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. धावसंख्या बघता बघता 43 या अंकावरती जाऊन पोहोचले, पहिली दोन षटकं जर पाहिले तर अप्रतिम पाहायला मिळाली होती, पहिल्या षटकामध्ये 5 त्यानंतर 4 त्यानंतर 21 आणि या षटकामध्ये अद्याप षटक संपलेलं नाही आहे, म्हणजे दोन षटकांमध्ये शेवटच्या अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झालाय निजरे संघाकडून. पहिली दोन षटकं अगदी जे गोलंदाज आपण पाहिले संकेत आणि अमोल यांना अगदी सावध पद्धतीने खेळून काढले आणि त्यानंतर मात्र अक्षय आणि सौरभ यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं रनअपमध्ये अडथळा येतोय, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती, सौरभ थोडंसं लाईनवरती कंट्रोल ठेवावं लागेल, अचूक टप्पा भेदक मारा या ठिकाणी
करावा लागेल सौरभ याला. फुलटा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, तोपर्यंत मॅन्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट. आणि या दोन धावेबरोबर धावफलक देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. पहिल्या दोन षटकामध्ये मित्रांनो 9 धावा होत्या. आणि यानंतर जर पाहिलं तर अगदी टॉप गेअरमध्ये गाडी चालवण्याचं काम नक्कीच फलंदाज सुजित आणि किरण शेलाडकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहा सौरभ कुठेतरी अडखळत गोलंदाजी करतोय, थोडासा व्यत्यय येतोय. समोर फलंदाज जर पाहिला तर किरण शेलाडकर, त्याच्या समोर गोलंदाजी करताना नवोदित खेळाडू आपण पाहतोय ओकोडी संघाकडून सौरभ याच्यावरती प्रेशर. फटका चांगला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता तिथे, मात्र एक धाव कम्प्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आहे, परंतु इथे मात्र संधी शोधली आहे. त्या ठिकाणी पाहतोय सूर्यकांत शेलार यांनी, आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळते. चार षटकांची मॅच या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे. 46 धावा झाल्यात, 47 धावा या ठिकाणी कराव्या लागतील त्या मात्र ओखोडी संघाला. यानंतर नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. घरात घर संघाचे संघ नाईक आणि श्री दत्त चॅलेंजर्स करंडी.
चषक आज लागलाय गाता याला, श्रीदत्त चषक आज लागलाय गाता याला। सचिन दादा माने यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभल्यात, तसेच स्मार्ट वॉच सौजन्य नितीन दादा चिकने आणि राजेंद्र दादा चिकने, सिक्सर किंग सचिन बैलकर ग्राउंड सौजन्य राजेंद्र दादा धनावडे देवा नवगणे, तसेच पाणी सौजन्य सुरेश सूरज शेलार आणि सागर शेलार यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलंय, जेवण सौजन्य अजित शेलार विनोद दादा शेलार आणि समालोचक सौजन्य आम्हाला संदीप रवले युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सरशिप लाभले। या सर्व दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करंडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि करंडी टीमच्या वतीनं सर्वांचं सदस्य मनापासून स्वागत 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 आगतम स्वागतम सुस्वागतम। जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण मॅच पाहतोय, ओखोडी विरुद्ध निझरे, निझरे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 46 धावा केल्यात आणि 47 धावांचं टार्गेट उभं केले ओखोडी संघासमोर। फलंदाज आपण पाहतोय अमित आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर गोलंदाज आपण पाहतोय अभय भिल्लारे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल। पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय 47 धावा 24 चेंडू 47 धावा मोठं आव्हान आहे आणि हे मोठं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक मोठी जोडी देखील आपण पाहतोय। अक्षय नॉ स्ट्राईकला अमित स्ट्राईकला आपण पाहू शकाल। नेक्स्ट सामना घरातघर विरुद्ध करंडी, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या। चला मॅच अगदी चालू होते ऑन होते, या ठिकाणी पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अभय यांचा हाफ ट्रॅकर चेंडू पाठीमागे चाललाय, घोषांगी क्षेत्रामध्ये एका धावेने श्रीगणेश झालाय ओखोडी संघाचा। अमित देखील एक स्फोटक फलंदाज आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे ज्याच्याकडे कला आहे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे आज दाखवावी लागेल क्षमता इथे मात्र अमित शेलारेला। समोर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आपण पाहतोय त्यांना तडजोड उत्तर देण्यासाठी। गोलंदाज आपण पाहिलं तर अभय आपल्याला पाहायला मिळतोय, हाफ ट्रॅकर चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पटकन निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये। गोलंदाज अगदी पॉवरफुल गोलंदाजी टाकत असताना या ठिकाणी आपण पाहतोय अभय पहिला चेंडूवरती एक धाव, त्यानंतर डॉट चेंडूची सांगता, पहिला चेंडू पासून अटॅक करावं लागणार आहे ओकोडी संघाला। इथे मात्र बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे, एकदा मात्र घोषांगी क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। पहिल्या चेंडू पासून अटॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न आहे तो मात्र अमित याचा, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल अभय याचं। आतापर्यंत तीन चेंडू अगदी अप्रतिम हाताळले, तीन चेंडूमध्ये दोन धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय।
इथे मात्र ग्राउंड शॉट खेळला आहे क्षेत्ररक्षक आहे. विकेटची संधी थ्रो झाला असता तर कदाचित इथे रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु थोडासा चेंडू मिस झाला तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. आता मात्र मागच्या मॅचमध्ये ज्याने स्फोटक फलंदाजी केली होती 30 धावा आपल्या संघासाठी ठोकल्या होत्या, अर्थातच अक्षय शिलार मॅन फ्रॉम ओखवडी गावचा हा सितार आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू उडावून दिलाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय वन बाउंड चेंडू चाललाय. तिथे मात्र घोषांगी क्षेत्रामध्ये पंच सांगतायत की एक धाव मात्र असणार आहे. फटका चांगला होता, थोडस मी म्हणेन 180 ग्राउंड पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाज कुठेतरी आता मात्र लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतात की हा चेंडू देखील वाईट आहे, खराब चेंडूची सांगता आपण पाहतोय. अभय या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 चेंडू अप्रतिम हाताळलेत, 5 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्या गेल्यात, 5 धावा खर्च केल्या गेल्यात, एक वाईट आहे. फुलटॉस चेंडू आहे, गॅप शोधलाय, तिथे क्षेत्ररक्षक देखील आहे. एक धाव मात्र कंप्लीट होती आहे, थ्रो देखील चांगला परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मी म्हणेन कंप्लीट झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या गेल्या त्या फक्त 6 धावा, म्हणजे इथून पुढे 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 41 धावा. मोठं आव्हान आहे जी खेळी मागच्या इनिंगमध्ये जी आपण पाहिली अक्षय यांच्या माध्यमातून राहिली, ती खेळी पुन्हा आठवावी लागेल आणि ती खेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा देखील आपोआप आदराने झुकतात. मित्रांनो, प्रयत्न करताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. इथे मात्र अनुभव आहे अक्षय यांच्या कडे, तो मात्र अनुभव दाखवावा लागेल. अमित देखील जर पाहिलं तर अमित देखील एक ताबडतोब फटकेबाजी करू शकतो, परंतु आज मात्र गोलंदाजीचं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय अभय याने चांगली गोलंदाजी टाकली, त्याच्यानंतर आपण पाहतोय सूर्यकांत शेडगे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथे मात्र कष्ट करावे लागतील ओखवडी संघाला, कष्ट करावे लागतील निजरे संघाला. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही आहे. तुम्ही कष्ट जर प्रामाणिक केले तर यश मात्र आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही आहे. परंतु इथे दोन्ही संघ कष्ट करताना पाहायला मिळतात, मेहनत घेताना पाहायला मिळतात. मेहनत परिश्रम आणि चिकाटीने खेळला जाणारा खेळ, अर्थातच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 47 धावाचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा, उर्वरित चेंडू 18 धावा करायच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर ओखवडी संघाला 41 धावा, म्हणजे इथून पुढे प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यावा लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत शेडगे, समोर फलंदाज आपण जर पाहिलं तर अक्षय शेलार. पहिला चेंडू अगदी यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि फलंदाजाला बीट करून सोडलंय. एकदा मात्र रोखू शकत नाही आहेत, परंतु सूर्यकांत याचं कौतुक केलं जाईल. अगदी भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहिला, तर यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. अभित स्ट्राईकवरती आलेत, कुठेतरी एका दिशेला शांत वातावरण पाहायला मिळतंय. दोन्ही टीम्स जर पाहिले तर अगदी दादा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत.
आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू चेंडू चाललाय पाठीमागे घोषांकी क्षेत्रामध्ये कोणती मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा खूप कमी आल्या, त्यानंतर जर पाहिलं तर सूर्यकांत यांनी देखील दोन चेंडू अगदी अप्रतिम हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत, पण एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. अगदी फटका चांगला आहे तिथं, क्षेत्ररक्षण झालंय, धाव मात्र कोणती नाहीये त्या ठिकाणी. पहा सावध या ठिकाणी दोन्ही फलंदाज आहेत, अगदी शांत क्रिकेट आपण पाहतोय. आतापर्यंत तीन चेंडू टाकून झाले, दोन धावा खर्च केल्या गेल्यात, अर्थातच सूर्यकांत शेडगे मात्र अफलातून गोलंदाजी करताना अमित यांच्यासाठी पाहायला मिळतोय. आता मात्र या इथे पहा अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि गोलंदाज या ठिकाणी फुल फॉर्म मध्ये आपण पाहतोय. सूर्यकांत मात्र कोणताही चान्स देत नाहीये, रूम देत नाहीये फलंदाजाला बेट करून. चेंडू मात्र यष्टीरक्षक याच्या गुलदस्तानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. आता मात्र फटका चांगला आहे, कॅच विन द मॅच म्हटलं जातं. वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषेकडे, तिथे काय घडतंय पंच सांगतायत. येतोय इथे मोक्याच्या क्षणी घंटी वाजवले, चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज सूर्यकांत यांचं. थांबून चालणार नाहीये मित्रांनो, इथून पुढे असाच अटॅक करावा लागेल. ती मात्र या ठिकाणी गोलंदाज सूर्यकांत यांच्यावरती अमित यांना. आता मात्र लेडिंग एज घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट होते. षटक क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 13 या अंकावरती. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. दोन षटकांच्या अखेरीस संघाचं धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. किरण शेलटकर समोर, फलंदाज अक्षय ज्याने मागच्या मॅच मध्ये घणाघाती खेळी केलेली होती, ती खेळी मित्रांनो इथे आठवावी लागेल आणि तीच खेळी इथे पुन्हा साक्षात करावी लागणार आहे अक्षयाला. इथे मात्र पहा अलेक्सम सोडून चेंडू बाहेर चाललाय, पंच सांगतायत की वाईट चेंडू आहे. वाईट प्लस वन, इथे मात्र दोन धावा धावफलकावरती घेतल्या जातील. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, प्रहार चेंडू चाललाय सीमारेषे पार, पार 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 फरार. चार धावेंसाठी येतोय श्रीदत्त चषक. 2024 मध्ये अटॅक केलंय गोलंदाजावरती चौकार. चार 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 चार, पहा चौकाराने स्वागत केलंय. अक्षयकडे देखील क्षमता आहे, कला आहे, क्षमता आहे आणि इथे मात्र क्लास दाखवतोय अफलातून फटकेबाजी. किरण शेलटकर एका दिशेला, फटका देखील पुन्हा एकदा इथे मात्र आउट ऑफ द पार. चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय या ठिकाणी षटकार. सहा धावेंसाठी स्वागत केलंय, मनात संकल्प करून पक्का आणि मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हुकमी एका, षटकार मारतोय सहा धावांसाठी. पहा एक षटकार एक चौकार जरूर आलाय. मागच्या मॅच मध्ये जी खेळी केली होती तीच खेळी करताना पाहायला मिळतोय. किरण यांच्या दोन चेंडू आतापर्यंत या ठिकाणी हाताळले किरण यांनी आणि त्यांच्या दोन चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारण्यामध्ये यशस्वी झालाय. धावसंख्या झाली आहे 25 या आकड्यावरती. पहा मॅच अजून संपली नाहीये, मी अजून हारलो नाहीये.
आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी अंगावरती चेंडू चावून आदळलाय, डॉट चेंडू सांगता पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच घरात घर विरुद्ध करंडी, टॉस करून घ्या. किरण शेलाटकर या ठिकाणी पहा, गोलंदाजी मध्ये थोडस परिवर्तन. फुलटॉस चेंडू आहे, ताकदीचा वापर आहे, फुटवर्क नव्हतं त्या ठिकाणी, पहा एलिव्हेशन कमी होतं. दुसरा मिळतोय विकेटचं पतन, सूर्यकांत चेंडू खाली, शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाहीये आणि दुर्घटना घडली आहे, मोठा अडथळा निर्माण झालाय. अक्षय शेलार बॅक टू पॅव्हिलियन, डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातले दोन चेंडू शिल्लक आहेत, नवीन बॅटर आपण पाहतोय. सूर्यकांत शेलार मैदानाच्या आतमध्ये, षटकार किंगचा बादशहा म्हणून ज्यांना ओळखला जातो, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आला आला, स्वागत 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 स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम, षटकार साधावेने स्वागत केलंय गोलंदाज किरण शेलाटकर याचं. पहा आल्या आल्या आपला दमखम दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये, ब्रँडेड पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार सहा धावेनी, धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा प्रहार, चेंडू हवेमध्ये, कॅच विन द मॅच म्हटलं जातं. जशा तसं उत्तर, टी फॉर टॅक. किरण शेलाटकर देखील हम भी किसी से कम नाही हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे धावपलकावरती 37 धाव संख्या झाली आहे. पहा मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. मित्रांनो, सहा चेंडू आणि करायचे आहेत त्या मात्र 10 धावा. सहा चेंडू 10 धावांचं समीकरण आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहतायत अगदी सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. चुकीमध्ये सॉरी क्षमा असावी. सहा चेंडू आणि 16 धावा. अवघड आव्हान आहे, अवघडामधून या ठिकाणी मी म्हणेन शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. कोण आहे विवेकला?
आता मात्र पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलंय, लँड देखील झालंय, आउट ऑफ द पार चेंडू चाललाय, टन टनाटन सहा धावांसाठी येतोय षटकार. श्री दत्त चषक 2024 मध्ये आपण पाहतोय. स्वागत आहे गोलंदाजाचं देखील या ठिकाणी आपण पाहतोय. स्वागत केलंय फलंदाज आम्ही त्याच्या बॅटीमधून पहा अगदी यॉर्कर लेनचा चेंडूला उडवून दिले लॉंगॉनच्या डोप्यावरून खडकणीत षटकार. स्वागत 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 आउट ऑफ द पार लगातार बार बार येतो इथे सहा धावांचा षटकार 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 षटकार. पहा मॅच मित्रांनो, ऑटो मॅच मित्रांनो, आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या फलंदाजासाठी. इथे मात्र दोन चेंडूंवरती दोन ब्लास्ट फटाके फोडलेत, दिवाळी साजरी होतीये. अक्षरशः पॅवेलियन मधून या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळतोय. आता मात्र चार चेंडू आणि धावा करायच्या आहेत, त्या मात्र चार धावा. दोन चेंडूवरती दोन प्रहार, मॅचचं चित्र आणि बिघडवून टाकलंय ते मात्र या ठिकाणी अमित शिलार ओखोडी. हा देखील पॉवर दाखवली, चेंडू चालला सीमारे शेकडे, इथे मात्र झेल टिपला जातोय. सूर्यकांत त्या ठिकाणी होते, चुकी नाहीये. ट्विस्ट निर्माण झाले मॅच मध्ये, तीन चेंडू चार धावा. हॉट मॅच मित्रांनो, आवडले असेल तर नक्की जोरदार टाळ्या होऊ द्या गोलंदाजासाठी, टाळ्या होऊ द्या फलंदाजासाठी. जिंकलो तरी आपणच पुढे जाणार, आपलाच एक संघ पुढे जाईल, परंतु मॅच मात्र पाहण्यासारखी आहे. श्री दत्त चषक 2024 पर्व क्रमांक एक मध्ये एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी दोन्ही संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी अगदी ट्रॉफीकडे पाहून गेम करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी दोन्ही संघांचा विचार केला तो मॅच मध्ये अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. तीन चेंडू आणि चार धावा. हा चेंडू डॉट आला तर फलंदाजावरती प्रेशर येणार, याच्यामध्ये शंका नाहीये, परंतु या चेंडूवरती मॅचचं गणित नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. वेग सज्ज नवीन बॅटर आपण पाहतोय. अमोल पाहायला मिळतोय. पहा इथे मात्र ग्राउंड शॉट खेळ आहे, एकदा मात्र कंप्लीट झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मॅच अजून संपलेले नाहीये, मी अजून हारलेलो नाहीये. स्वप्न एका दिवसात मित्रांनो पूर्ण होत नाहीयेत, स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला रात्रीचा दिवस देखील करावा लागतो, परंतु इथे मात्र या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हारेल कोण पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे येणारे चेंडू सांगून जातील. दोन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर विवेक या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी क्लास चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट चेंडू डॉट, प्रेशर प्रेशर प्रेशर. हॉट मॅच मित्रांनो, या ठिकाणी एका दिशेला पारड चढवताना पाहायला मिळत होत ओकोडी संघाचं, आता मात्र आपण पाहतोय निजरे संघानं कम बॅक केलंय. एक चेंडू आणि कंपल्सरी धावा करायच्या आहेत, त्या तीन धावा कंपल्सरी. सामना चेस ना, कंपल्सरी चेस असणार आहे. एक चेंडू आणि तीन धावा कराव्याच लागतील त्या ओखवडी संघाला. एक चेंडू तीन धावा, तीन चेंडू सॉरी तीन धावा एक चेंडू. इथे मात्र कोण ठरेल बॅट्समन हिरो का गोलंदाज हिरो मॅच मध्ये? जो हिरो ठरेल तो नक्कीच त्याचा उधो उधो केला जाईल श्री दत्त चषक 2024 मध्ये, आणि झिरो ठरेल त्याचं नाव पूर्ण वर्षभर चर्चेमध्ये देखील राहिलं जाईल. एक चेंडू तीन धावा. इथे मात्र यॉर्कर चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला, निजरे संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघांचा प्रयत्न चांगला होता, अपयश मात्र आलंय ओखोडी संघाला, आणि निजरे संघ इथे मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघांचा मित्रांनो खेळ जर आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणी हारो कोणी जिंको, म्हणून मॅच मात्र प्रेक्षकांना पाहण्यासाठी सारखी आपल्याला पाहायला मिळाली श्री दत्त गुरुचषक 2024 मध्ये. श्री दत्त चषक 2024 मध्ये तसंच आर्यन
शेडगे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या चषक आज लागलाय गाजायला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायला चषक आज लागलाय गाजायला।